आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343. हिंदू कडवट सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी 6 जून 2023 रोजी मागे झालेल्या राज्यव्यापी कार्यकारिणी बैठकीमध्ये सूचना दिल्या होत्या की आपण जनतेमध्ये जाऊन प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत शाखा तेथील जनतेचे काय काय प्रश्न आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत आणि त्याच आदेशावरून प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. मनसे पनवेल तालुका अभियान चालू केले आहे. आज 25/6/2023 रोजी दुपारी 12:30 गाव उसराली येथे पनवेल तालुका मनसे रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज स्वतः जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या, जनतेचे मूलभूत पाया हे ऐकून घेतले. खरोखर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जनतेचे हे प्रश्न ऐकल्यानंतर अंगामध्ये काटा आला. जनता खूप त्रस्त आहे. जसं वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाही, खरोखर जनतेला काय हवं हे आपण त्यांच्यामध्ये गेल्यानंतर समजतो. सरकारी अधिकारी फक्त आपल्या खुर्च्या गरम करण्यासाठी बसले आहेत. कोणतेही मूलभूत पाया सुविधा नसताना तेथील परमिशन कशाला देतात? कोणताही प्लॅनिंग नाही, मग तेथील पाण्याचा साठा आहे का? येथे राहणारी जनता स्वस्त राहणार का? या सर्व गोष्टींना प्रथम ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासन जबाबदार आहे, त्यानंतर तेथील बिल्डर्स. म्हणूनच जनता आता मनसेकडे धाव घेऊ लागली आहे. पनवेल तालुक्यातील पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक यांना माझे आव्हान आहे की स्वस्त बसू नका, जनतेमध्ये उतरा आणि जनतेचे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करून मार्गे होईपर्यंत स्वस्त बसू नका, बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खाली करायला लावा, असे आव्हान मनसेतर्फे करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज. 3 वर्ष झाले आम्ही या बिल्डिंग मध्ये राहतोय, पण इथे आल्यापासून आम्हाला प्यायचं पाणीचे पाईपलाईन दिलेली नाही आहे. लाईन तर नाहीच आहे, खाली बोरिंगचं पाणी आहे. पण बोरिंगचं पाणी असं झालेलं आहे की आता बिल्डिंग झाल्यामुळे आम्हाला ते टाईम टू टाईम पाणी भेटत नाही आहे. एकच तास पाणी असतं, ते पण अक्षरशः गढूळ व्यवस्थित नसतं. आलं तर चांगलं येतं, नाही तर मग खाली माती असते, ते पण पाण्याचा एकदम घाण वास येतो. आणि लाईटीचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे आणि रस्ते पण खूप अवघड झालेले आहेत. रस्ते पण आम्हाला व्यवस्थित दिलेले नाही आणि घरपट्टी तर वर्षाला येतेच आम्हाला, तिथं आम्ही भरूनसुद्धा आम्हाला ही सवलत नाही आहे. त्यामुळे आता असा प्रश्न पडला आहे की आम्ही सांगायचं कोणाला आणि करायचं तरी काय. आता आपण बघितलं ताई इकडे बोलल्या, सगळ्या ताई उभी आहेत इकडे, आपण पाहतच असतात. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं आम्हाला मागे, आता 1 महिना झाला मीटिंगला, की जनतेमध्ये जाऊन जनतेचा प्रश्न ऐकून घ्या आणि ते समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता आम्ही तेच करत आहे पनवेल तालुक्यामधील. तर आपण आता आहोत या सोसायटीमध्ये, जे मी उसरली इथे आपण आहोत. तर आपण जर समस्या, आता ताई बोलल्या की पहिला तर पाणी, पाण्याच्या लाईन नाही आहे, तिकडे पाण्याची टाकी नाही आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद करते काय, हा आमचा मोठा प्रश्न आहे. एवढा मोठा परिसर बसतो, डेव्हलप होतो, तर त्यांना पाण्याच्या सुविधा नाही. टँकरमधून पाणी येतो तर पाणी तो घाण असतो. दुसरी गोष्ट, पाईपलाईनही जोडल्या नाही तिकडे, कोणाला नल नाहीत. आणि असा विषय आहे की जो ग्रामपंचायतीत इकडचे मोठी टाकी बांधून जर एवढा मोठा डेव्हलप होतो, विस्तार होतो, तर त्या हिशोबाने त्या माध्यमातून त्याही हा परिसर प्लॅनिंग करायला पाहिजे होता. प्लॅनिंग डिपार्टमेंट जिल्हा परिषदचं असतं, पंचायत समितीचं असतं, याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे. तर या सुविधा तुम्ही देऊ शकत नाही, मूलभूत पाया या एवढे जनतेला. तर मग इकडं तुम्ही काय करता, खुर्च्या खाली करा तुमच्या. आणि आम्हाला इकडं मोठा प्रस्ताव पाहिजे. आता आम्ही पाणी पुरवठा असेल इकडे, मग इथून बघितलं तर नवीन पनवेलला तिकडे समोर लागूनच आहे, तिकडं व्यवस्थित पाणी आहे. मग त्याच लाईनी जर इकडं पुढं जसं विचुंबा आहे, शिवकर आहे, उसारली आहे, इकडच्या गावांना पण देण्यात यावा.
कारण ते हाय सोसायटी आणि हे काय लो क्वालिटीचे लोक आहेत, तर या जनतेला सुद्धा मूलभूत पाया या पूर्ण दिल्या नाही, तर खुर्च्या खाली करो हा आंदोलन आम्ही घेणार आणि पंचायत समिती जिल्हा परिषद करते काय, फक्त टॅक्स घेतो, पाणी बिल घेतो, लाईट बिल घेतो, मग त्यांना पाहिजे तसा फिल्टर आणि चांगला पाणी का देता येत नाही, हा मनसेचा प्रश्न आहे या लोकांना। जय हिंद, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र निर्माण सेनेचा जय हो।